आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा, शेअर करा। जनलोकवार्ता न्यूज। नमस्कार, आजचे बातमीपत्र आपण पाहत आहात जनलोकवार्ता। सोलापूर ग्रामीण तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मुळेगाव परिसरात बेकायदेशीर चालणाऱ्या घरगुती गॅस अवैधरित्या रिक्षात भरले जात असल्याचे माहिती समाजसेवक तथा आदिवासी पारधी महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनिल चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधीला माहिती दिली। सोलापूर प्रतिनिधी राम गायकवाड। सोलापूर ग्रामीण तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मुळेगाव परिसरात 5 ठिकाणी अवैधरित्या घरगुती गॅस सिलिंडरमधून गॅस रिक्षात भरले जाते असे सविस्तर माहिती सामाजिक कार्यकर्ते तथा आदिवासी पारधी महासंघाचे जिल्हाध्यक्ष यांनी सांगितले। गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरातील बेकायदेशीर अवैध व्यवसायाबाबत अनेक वेळा संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांना देऊन सुद्धा कारवाई होत नसल्याचे खंत व्यक्त केली। या परिसरात बिनधास्तपणे घरगुती गॅस सिलिंडरचा वापर रिक्षात भरण्यासाठी होतो आणि यामध्ये चुकून गॅस सिलिंडरचा स्फोट झालाच तर याचे जबाबदार पोलीस स्टेशनचे वसुलदार आणि पुरवठा विभाग राहील असे सुद्धा येथील नागरिकांनी सांगितले। सामाजिक कार्यकर्ते तथा आदिवासी पारधी महासंघाचे जिल्हाध्यक्ष यांनी काय म्हणाले आता तुम्हीच पहा। नमस्कार, मी आदिवासी पारधी महासंघ सोलापूर जिल्हाध्यक्ष अनिल चव्हाण मुळेगाव हद्दीमधील गॅस धंद्याबद्दल माहिती देत आहे। बऱ्याच वेळा मी SP कार्यालयामध्ये अर्ज केलं, अन्न पुरवठा प्रशासन यांच्याकडेही तक्रार अर्ज दिलं, तरीही त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही। आणि आमच्या भागातील 5 ठिकाणी गॅस धंद्याचे मोठ्या प्रमाणात पूर्ण सोलापूरचे लोक शहरमध्ये गॅस धंदे बंद असल्यामुळं ते आमच्या हद्दीमध्ये ग्रामीण भाग हद्दीजवळ असल्यामुळे इथं येतात। इथं आमच्या आजूबाजूला लेकरं वगैरे खेळत असतात, बऱ्याच वेळा त्यांच्या अंगावर वगैरे गाडी वगैरे गेलेली आहे। त्याच्यामध्ये एका मुलीचं बोटसुद्धा गेलेलं आहे, दवाखान्यामध्ये ॲडमिट केलेलं होतं। तिथे 5 बोटापैकी 1 बोट नाहीसा झालेला आहे। त्यावेळीही मी तालुका पोलीस चौकी इथं कंप्लेंट केलेलं होतं, त्याच्यावरही त्यांचे काही ॲक्शन घेतलेलं नाही। कधी कदाचित त्यांनी येतात 5 पॉईंटपैकी 1 पॉईंटवर त्यांनी धाड टाकतात। कसलं पॉईंट आहे? गॅसचे पॉईंट आहेत। त्या पॉईंटवर एका गॅस पॉईंटवर धाड टाकतात आणि बाकीचे 4 पोलिसांनी त्यांना माहिती दिली जाते की रेड पडणार आहे, तुम्ही धंदे आज बंद ठेवा। संबंधित अवैध धंद्याच्या संदर्भात आपण कुठल्या विभागाशी संपर्क साधलात? अन्न पुरवठा अधिकारी, SP कार्यालय, पोलीस तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी प्रत्येक वेळेस मी त्यांना वारंवार त्यांना ह्याबद्दल मी माहिती देत असतो। लेखी तक्रारही देत आलेलं आहे, त्याची पोच वगैरेही माझ्याकडं आहे। आणि कालच्या या ज्या गॅस धंद्या दुर्घटनामध्ये टिळक चौक इथं जे घटना घडली मोठी, त्यातमध्ये नशिबाने कुठली जीवितहानी झालेली नाही, पण अशी घटना जर आमच्या एरियामध्ये जर एखादा जर पॉईंटवर ह्या इथं या बिल्डिंगच्या खाली एक गॅस धंदा आहे आणि हा पत्राच्या शेडमध्ये एक गॅस धंदा आहे, एक्झॅक्ट माझ्या घराच्या बाजूलाच आहे। इथं जर असं जर काही घटना घडली तर आमच्याही नुकसान होईल किंवा जीवितहानी होतील, आणि असं जर झाल्यास ह्याला पूर्ण जबाबदार पोलीस प्रशासन राहतील।